आयोनी संभवे नवे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रकटला गोपाळ कृष्ण भगवान प्रदूषण कमी होणं याचबरोबर हुंडाबळी वृक्षारोपण आणि शिक्षणावर भर देऊन लोकांना प्रबोधन करण्याचं कार्य मी आजपर्यंत करत आलेलो आहो. माझा 30 वर्ष झाले कार्यक्रम करून आणि माझं वय 70 वर्षाचं झालेलं आहे आणि यातूनही मला लोकांना घडवण्याची माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. कारण काय की शिवर या गावामध्ये मला बोलावून आणि TV चॅनलवाल्यांना हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचा देखील मनपूर्वक आभारी आहे. सालावादप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या या छोट्याशा शिवर गावामध्ये अरुणावती नदीच्या तीरावरती श्री सच्चिदानंद खडेश्वर महाराज जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी या पद्धतीने आमच्या इथं यात्रा महोत्सव होता, परंतु यावर्षी सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व लोकांनी एकत्रित येऊन आम्ही असं ठरवलं की इथे आमच्या इथं भागवत सप्ताहाचं आयोजन करायचं आहे. तर सगळ्यांना आमच्या गावातून सगळ्यांनी आम्हाला भरपूर असा प्रतिसाद गावकऱ्यांनी मिळाला आम्हाला आणि इथे आम्ही भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये श्रीराम महाराज चिखलीकर या महाराजांना आम्ही इथे आमंत्रित केलं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने दिनांक 16/11/2018 आमच्या इथे भागवत सप्ताहाची सुरुवात झाली आणि आज त्याचा कृष्णजन्माचा आज दिवस, त्यानिमित्तानं आमच्या इथं अलोट अशी गर्दी इथे आमच्या शिवर गावामध्ये जमलेली आहे आणि अरुणावती नदीच्या तीरावरती असं आनंदमय उत्तरवाहिनी नदीवर आनंदमय वातावरण निर्मिती आमच्या इथे झालेली आहे आणि चिखलीकर महाराजांनी उत्कृष्ट अशा साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये या सप्ताहाचं आयोजन पार पाडलेलं आहे किंवा अजून 2-3 दिवस बाकी आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही
सगळ्या काही गोष्टी विसरून सगळा गाव एकत्रित येऊन आम्ही या भागवत सप्ताहाचा आनंद तर घेतलाच, परंतु जे काही प्रबोधनात्मक आम्हाला मार्गदर्शन चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून मिळालं ते आम्ही सगळं ग्रहण करून आम्ही आता शेवटच्या दिवशी शपथसुद्धा घेणार आहोत की आम्हाला जे काही या सप्ताहामधून आम्हाला महाराजांनी सांगितलं ते आम्ही त्याचा अनुग्रह करून आत्मसात करून आम्ही ते तशा पद्धतीने जीवनपद्धती आम्ही या गावामध्ये जगणार आहोत आणि प्रत्येक गोष्टी आम्हाला चांगल्या पद्धतीने महाराजांनी सांगितलं, त्यामुळे गावकऱ्याच्या वतीने मी महाराजांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.